त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणतायत की ज्याच्यामध्ये घरापासून सरकार चालू त्याने आम्हाला काही शिकवलं ठीक आहे त्यांनी कुठल्या तरी एका घरात बसावं धनंजय मुंडेने कुठल्या तरी एका घरात बसव आणि सांगाव की हे माझं घर आहे आणि तिकडे बसून तरी तरी कारभार करावा एवढी माहिती नक्की आहे दिवाळीला आमच्या घरी बाजार नव्हता असेल चेष्टा मस्करी करू नये कारण हा जीवाशी खेळ शेतकऱ्याचा होतोय शब्दिक खेळ आता करू नका आम्हाला पण शब्दाचे पोटे आणि त्यांना मग त्या भरी पडतील त्यांना त्या भरी पडतील त्याच्यात तरी जाऊ नये आज तुमच्याकडे जबाबदारी आहे तुम्ही गद्दारी करून सरकार पाडलं आणि पुन्हा गद्दार म्हणून तिकडे सामील झालात जबाबदारी घेतलेत ना पार पाडा आणि त्याला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा नाहीतर तुम्ही दिवस सांगा हे तर दिवाळीच्या आधी यांना पीक विम्याचे पैसे देणार होते आजच एका वृत्तपत्रात बातमी आले साधारणतः 5-1 जिल्ह्यामध्ये 0 रकमेचा वाटप झालेला आज पर्यंत त्याच्यात नसेल काय आम्हाला जर विमा द्यायचा नसेल तर आमच्या बापाच्या घामाचा दामाचा 1 रुपया जो भरला तो तरी द्या साडेतीन हजार म्हणून मी म्हटलं ना की प्रधानमंत्र्यांच्या नावाने जी फसल विमा योजना आहे ती घोटाळा आहे का ह्याचा आता शोध घेण्याची वेळ आलेली आहे